अच्युतगोल मराठी चैनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तलाठी भरतीसाठी आपण क्लासेस स्टार्ट केले आहेत, त्यामध्ये आपण मॅथ या विषयाचे संख्या व संख्यांचे प्रकार हे चैप्टर स्टार्ट केले आहे, तेच आता आपण कंटिन्यू करणार आहोत। तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, आता तुम्हाला ही एक्झाम्पल सॉल्व करता येणार आहे, करता आले पाहिजे, येणारच आहे। कारण तुम्ही जर पहिले लेक्चर जर बघितले असेल ना, तुम्हाला आता जे मी क्वेश्चन घेणार आहे ते एक सॉल्व करता येईलच, पण जर तुम्ही पहिले लेक्चर बघितले नसेल तर तुम्हाला सॉल्व करता येणार नाही। त्यामुळे ज्यांनी ज्यांनी पहिले लेक्चर बघितले त्यांना हे क्वेश्चन सॉल्व करता नक्की येणार आहे। तुम्ही सॉल्व करायचे आणि आन्सर कमेंट्स मध्ये द्यायचे। तर बघा, पहिला प्रश्न आहे आजचा, 8062 या संख्येतील कोणता अंक गाळल्यास तीन अंकी लहान संख्या शिल्लक राहील। हा प्रश्न तुम्हाला हिंगोली तलाठी भरती हिंगोली 2012 मध्ये विचारला होता। हिंगोली 2012। तर बघा, ऑप्शन नंबर एक दिलेला होता तुम्हाला 8, ऑप्शन नंबर 2 दिला होता 0, ऑप्शन नंबर 3 दिला होता 6, ऑप्शन नंबर 4 दिलेला होता 2। तर बघा, 8062 या संख्येतील कोणता अंक गाळल्यास तीन अंकी लहानात लहान संख्या होईल। बघा, सर्वात मोठा अंक जर आपण गाळला तर आपली सगळ्यात लहानात लहान संख्या होईल। तर बघा, हा 8 जर आपण काढून टाकला तर आपलं 206 ही सगळ्यात छोटी किंमत तयार होईल, सगळ्यात छोटी। तर त्यामुळे आपल्याला काय करावं लागणार आहे, 8 हा गाळून टाकावा लागणार आहे, म्हणजे तुमचा ऑप्शन नंबर 1 करेक्ट येईल। जर 8 जर आपण काढून टाकला तर आपल्याला सर्वात लहान संख्या भेटणार आहे 3 अंकी। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, सेकंड क्वेश्चन आहे, 3, 5 व 7 यापैकी प्रत्येक अंक एकदाच म्हणजे एकदाच वापरायचे वापरून तयार होणारी सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या यातील फरक सांगा। ऑप्शन नंबर 1 आहे 693, ऑप्शन नंबर 2 आहे 386, ऑप्शन नंबर 3 आहे 396, ऑप्शन नंबर 4 आहे 369। तर बघा, 3, 5 व 7 काय दिले तुम्हाला, कोणते अंक दिले, 3, 5 व 7 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी संख्या। तर प्रत्येक अंक, तिन्ही अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या यातील फरक। तर तुम्हाला काय करायचंय, सर्वात मोठी संख्या काढायची आणि सर्वात छोटी संख्या काढायची, ती मायनस करायची, जे हे आन्सर येणार आहे ते तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे। तर बघा, सर्वात मोठी संख्या कोणती होणार आहे, सर्वात मोठी बघा, 7, 5, 3 जर आपण घेतलं, 753 ही काय झाली तुमची सर्वात मोठी, आणि सर्वात लहान जर घ्यायची असेल तर सर्वात छोटा अंक आपल्याला घ्यावा लागणार आहे 357।
तर आपल्याला काय विचारले यातील फरक सांगा. फरक काढण्यासाठी आपण काय करणार आहे, मायनस करणार आहे 753 वजा 357. तर 753 वजा 357 किती होतात, 396. तर 396 ऑप्शन मध्ये कुठे आहे, ऑप्शन नंबर 3. तर ऑप्शन नंबर 3 जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन खूप इझी आहे, तुम्हाला सर्वांना सॉल्व करता येणार आहे. 9999 + 9999 = 9 बरोबर क्वेश्चन मार्क. चला सर्वांनी सॉल्व्ह करायचे. ऑप्शन सांगण्याआधी तुमचा आन्सर आला पाहिजे. 11106, दुसरे 11105, तिसरे 11104, चौथे 11000. तर काय येणार आहे आन्सर, सर्वांचा आन्सर कमेंट्स मध्ये आले पाहिजे. 9900 जर इथे आपण मायनसच्या वेळेस बघितलं तर इथे आपल्याला सर्व प्लस आहे, त्यामुळे आपल्याला सर्व ऍड करावं लागणार आहे. इथे बघा, 9 × 4 = 36, 9 × 3 = 27, 28 + 29 = 30, 9 × 2 = 18, 19 + 20 = 21, 9 × 10 = 11 किती होत्या, 11106 ऑप्शन नंबर 1 जर तुमचं येत असेल तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन बघा. चौथा प्रश्न आहे बेरीज करा. बेरीज इथे बेरीज कशी करायची, तुम्हाला अंश आणि छेदाची, अंश आणि छेदामध्ये संख्या दिली त्याची तुम्हाला बेरीज करायची. तर संख्या बघा, 3 × 9 + 5 × 5 = 9 दिलंय, तर यांची बेरीज करायची. ऑप्शन नंबर 1 दिलाय तुम्हाला 8 × 9, दुसरा दिलाय 9 × 8, तिसरा दिलाय 4 × 9 आणि चौथा दिलाय 10 × 8. तर चला सर्वांनी बेरीज करायची. अंश आणि छेदात तुम्हाला संख्या दिलेली आहे त्याची तुम्हाला बेरीज करायची. आन्सर कमेंट्स मध्ये द्यायचे सर्वांनी. ते बघा कशा प्रकारे करणार आहे. जर छेद समान असतील तर आपल्याला सर्वात इझी जाणार आहे. जर छेद समान नसतील तर तुम्हाला ते छेद समान करून घ्यायचे. इथे आपल्याला छेद समान दिले त्यामुळे काय होणार आहे, 3 × 9 + 5 × 9 छेद समान आहे म्हणून आपण काय करणार आहोत, 9 येते किती, 3 + 5 = 5. इथे जर छेद समान नसतात आपल्याला सर्वात पहिले छेद समान करून घ्यावं लागलं असतं. 5 × 3 = 8 × 9, 8 × 9 ऑप्शन नंबर 1 तुमचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे बेरीज करा. सेम क्वेश्चन आहे, फक्त इथे छेद समान नाही, आता तुम्हाला छेद समान करायचा आहे. 2 × 6 = 6, 5 × 12 ऑप्शन नंबर 1 दिलाय तुम्हाला, 10 × 12. चला तुम्हाला सॉल्व्ह करायचंय, फक्त छेद समान करायचा आहे तुम्हाला. त्यानंतर आपण जो पहिला आता नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह केलंय त्याप्रमाणे सॉल्व्ह करायचंय. 9 × 12, 11 × 12, चौथे 8 × 12. तर चला बेरीज करा. बघा आपल्याला दिलेलं काय, 2 × 6 = 5 / 12. इथे 12 आहे तर आपण 6 ला 12 करू शकतो, 6 × 2 = 12. तर वरती पण 2 ने गुणा करायचं, वरती 2 ने गुणा केला किती, 4 × 12 + 5 / 12. तर छेद समान झाले म्हणजे काय, 4 × 5 / 12, 5 × 4 = 9, 9 × 12 = 9 ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2 तुमचं करेक्ट आन्सर आहे. बघा तुम्हाला छेद समान असल्यावर कसं सॉल्व्ह करायचं आणि छेद समान नसल्यावर छेद समान करायचं कसं हेच तुम्हाला सर्व समजलं आहे. या प्रकारचे क्वेश्चन आले तर सर्वांना सॉल्व्ह करता येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे 9292 + 9090 + 2540 = 1200.
तर बघा इथे काय सांगितलं आपल्याला 9292 9090 2540 वजा 1200 ऑप्शन नंबर 1 दिलाय तुम्हाला 8000 ऑप्शन नंबर 2 दिलाय 8240 तिसरा दिलाय 8888 आणि चौथं दिलाय 8922 8922 तर बघा इथे तुम्हाला काय करायचंय सर्वात पहिले आपण हे प्लस करून घेऊया सतीने आणि त्यातून 1200 वजा करणार आहोत तर 9292 अधिक 9090 अधिक 2540 हे वजा 1200 करूया तर बघा सॉरी 12000 येते 12000 इथे यांची बेरीज काय येते 20922 वजा 12000 वजा किती 12000 करायचे 20922 मधून 12000 गेले किती होता 8922 8922 ऑप्शन नंबर 4 तुमचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन मध्ये तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं किंवा तुमचं आन्सर चुकू शकतं त्यामुळे तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या सातवा प्रश्न आहे 9423 अधिक 9423 अधिक 9423 वजा इथे वजाचं चिन्ह आलेलं आहे 9423 अधिक इथं परत अधिकच आहे 9423 तर बघा इथे तुम्हाला वजाचं चिन्ह येऊन जर स्टॉप झालं असेल तर तुम्ही या तिन्ही संख्यातून ही संख्या वजा केली असती पण तुम्हाला परत एकदा प्लस दिलेलं आहे सर्वात पहिले आपण ऑप्शन बघूया 28269 दुसरं दिलंय 47115 तिसरं दिलंय 37812 आणि चौथं दिलंय 47682 47682 तर बघा इथे मायनस दिलंय त्यामुळे प्लस मायनस काय होतं तुमचं मायनस होतं म्हणजे ही संख्या तुमची मायनस होणार आहे जर 9423 मधून 9423 गेल्यावर किती होणार आहे इथे तुमची 0 होणार आहे त्यामुळे फक्त तुमची ह्या 3 इंचीच बेरीज इथं येणार आहे तर बघा 3 इंची बेरीज 9423 तर किती होतं 3 3 9 2 3 6 4 4 4 4 4 3 12 त्यानंतर 9 3 27 1 28 तर किती येणार आहे 28669 ऑप्शन नंबर 1 ऑप्शन नंबर 1 हे तुमचं वजा होऊन गेले वजा झाल्यानंतर किती राहिले 0 राहिले म्हणजे याचं काहीच हे 0 किंमत राहिली त्याच्यामुळे फक्त ह्या 3 इंचीच बेरीज ह्या क्वेश्चन मध्ये येणार आहे तर बघा मायनस प्लस मायनस मायनस होतं हे तुम्ही लक्षात ठेवायचं त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे दोन छेदात 5 वजा 3 छेदात 2 बरोबर क्वेश्चन मार्क तर अंश आणि छेदामध्ये दिलेलं आहे तुम्हाला ऑप्शन नंबर 1 दिलाय सेम क्वेश्चन आहे फक्त इथं मायनस आहे आपण जे प्लसचे क्वेश्चन घेतले सेम तसंच आहे फक्त मायनस आहे जरा सर्वांनी आन्सर द्यायचे 10 छेदात 11 दुसरं आहे पूर्ण छेदाला पूर्ण संख्येला 10 छेदात 11 म्हणजे पूर्ण संख्येला मायनस आहे त्यानंतर फक्त इथे 11 - 10 आणि इथे चौथं आहे 11 छेदात 10 तर काय येणार आहे आन्सर सर्वात पहिले छेद समान करून घ्यायचे बघा दिलेले काय तुम्हाला 2 छेदात 5 वजा 3 छेदात 2 तर छेद समान करण्यासाठी बघा इथे 5 आहे इथे 2 आहे तर आपण जर इथं ह्या 2 2 5 2 10 इथे 2 जर केला इथे 5 केला तर सेम छेद छेदात सेम संख्या येणार आहे मग इथे 2 × 2 इथे 5 2 × 4 2 5 10 3 5 15 2 5 10 हे झाले तुमचे छेद समान तर बघा मायनस करायचं आपल्याला 4 - 15 / 10 4 मधून 15 गेले किती होता -11 कारण छोट्या संख्येतून मोठी संख्या वजा झाली इथे तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं
होऊ शकतं. मग तुम्ही म्हणाल प्लस पण आन्सर येऊ शकतं, पण नाही, इथे तुमची छोटी संख्या मोठ्या संख्यातून वजा झाली म्हणजे मायनस 11 छेद 10. इथे मायनस 11 छेद 10, जर इथे तुम्हाला ऑप्शन मध्ये इथे 10 नसतं, इथे 11 छेद 10 असतं, तरी हे आन्सर रॉंग असतं, कारण हे पूर्ण याला मायनस दिलंय. इथे आपल्याला छेदात मायनस नकोय, फक्त अंश मध्ये मायनस पाहिजे. त्याच्यामुळे आन्सर नंबर 3 तुमचं करेक्ट आन्सर आहे, ऑप्शन नंबर 3. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे 10 छेदात 5 वजा 9 छेदात 5 बरोबर क्वेश्चन मार्क. ऑप्शन नंबर 1 दिलाय तुम्हाला 1 छेदात 5, ऑप्शन नंबर 2 दिलाय 1 मायनस 1 छेदात 5, ऑप्शन नंबर 3 दिलाय 1, ऑप्शन नंबर 4 दिलाय 9 छेदात 5. इथे छेद समान आहे त्यामुळे तुम्हाला फक्त मायनस करायचंय. तर बघा 10 वजा 9 छेदात 5 किती येणार आहे, 1 छेदात 5, ऑप्शन नंबर 1 तुमचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर आता इथे आपण दोन संख्याचे असल्यावर सॉल्व्ह करायचं, तर तीन संख्या असल्यावर कसं सॉल्व्ह करायचं बघूया. तीन संख्या असल्यावर कसं सॉल्व्ह करायचं, 9 छेदात 8 वजा 2 छेदात 8 वजा 2 छेदात 8 बरोबर क्वेश्चन मार्क. ऑप्शन नंबर 1 दिलाय तुम्हाला -5 छेदात 8, दुसरा दिलाय 5 छेदात 8, तिसरं दिलाय 8 छेदात 5, चौथं दिलाय -8 छेदात 5. तर बघा इथे सर्वांचे छेद समान आहे, त्यामुळे आपण काय करणार आहोत, 9 वजा 2 वजा 2 छेदात 8. इथे कन्फ्युजन होऊ शकतं, मायनस मायनस काय होतं तुमचं, प्लस होतं, म्हणजे इथे प्लस होणार आहे, म्हणजे 9 वजा 4 हे प्लस झाल्यामुळे 2 अधिक 2 किती होतं, 4, मायनस मायनस प्लस, प्लस मायनस काय होतं तुमचं, प्लस मायनस मायनस होतं, मायनस मायनस काय होतं, प्लस होतं, ठीक आहे. छेदात 8, 9 अधिक 4 गेले 5 छेदात 8, 5 छेदात 8, ऑप्शन नंबर 2 तुमचं करेक्ट आन्सर आहे, ऑप्शन नंबर 2. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे 22 ते 46 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्या, सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, बेरीज किती, तर सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. ऑप्शन नंबर 1 दिलाय 750, ऑप्शन नंबर 2 दिलाय 450, ऑप्शन नंबर 3 दिलाय 850, ऑप्शन नंबर 4 दिलाय 442. तर नैसर्गिक संख्यांची बेरीज यावर आपण क्वेश्चन घेतलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला हे पण क्वेश्चन सॉल्व्ह करता येणार आहे. विचारलं काय तुम्हाला, नैसर्गिक संख्यांची बेरीज. तर नैसर्गिक संख्यांची बेरीज काढताना आपण काय करतो, तर बघा नैसर्गिक संख्यांची बेरीज काढण्यासाठी आपण काय करतो, कोणता फॉर्म्युला यूज करतो, नैसर्गिक संख्यांची बेरीज. तर नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर पहिली संख्या अधिक दुसरी संख्या छेदात 2 गुणिलेच आपण इकडे घेऊया एकूण नैसर्गिक संख्या. तर बघा नैसर्गिक संख्यांची बेरीज, पहिली संख्या किती तुमची, पहिली संख्या आहे 22, दुसरी संख्या आहे 46 छेदात 2. तर एकूण नैसर्गिक संख्या कशी काढणार आहे, 46 वजा 22, तर किती येतात तुमचे, 24 येतात, पण आपण इथे 22 धरला नाही त्यामुळे इथे किती येणार आहे, 25. तर एकूण नैसर्गिक संख्या किती आहे, 25, एकूण नैसर्गिक संख्या आहे 25. 22 अधिक 46 किती होत्या, 68 छेदात 2 गुणिले 25. इथे जर आपण 2 ने भाग दिला, 2 कपे 2 त्रिक 6 2 त्रिक 6 2 चौक 8 म्हणजे 34 गुणिले 25. तर 34 गुणिले 25 किती येते तुमचे,
850. ऑप्शन नंबर 3 जर तुमचे येत असेल तर करेक्ट आंसर आहे 850. 22 ते 46 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे? 850. तुम्हाला इथे फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, फॉर्म्युला जर लक्षात असेल तर तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. तर याच प्रकारे आपलं हे लेक्चर इथे संपलंय. जर तुम्ही अजूनही चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.